विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, विविध कोर्सेस साठी प्रवेश सुरू, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, हॉस्टेल, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब, एक्सरे मशीन अशा अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, राजारामपुरी 6वी गली श्रीराम विद्यालयाजवळ कोल्हापूर। संपर्क 78 87 88 25 38। पारंपरिक आपलं विसर्जन आहे ते आता जस्ट संपलेलं आहे। 1926 तास विसर्जन चालू राहिलेलं आहे आणि यावर्षी पाऊस असताना इतर सर्व गोष्टी असताना सुद्धा आणि नवीन पर्याय मार्ग सुरू केलेले होते त्याच्या अनुषंगाने लोकांचा सहभाग जो आहे 3 वर्षांनंतर गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह होता। काल सुद्धा संध्याकाळी पारंपरिक विसर्जन मार्गावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी झालेली होती। महिला वर्गही मोठ्या प्रमाणामध्ये आलेला होता आणि मंडळामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह होता। पोलीस दलाने अतिशय उत्तम काम, संयम राखून शांत डोक्याने कुठलीही परिस्थिती चिघळून न देता वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर जे खाली फील्डवरती असताना येतात बऱ्याच वेळ एखाद्या अवघड गोष्टी होतात तरी पण आमच्या सर्व अधिकारी अंमलदारांनी अतिशय उत्तम बंदोबस्त केला। महिला अधिकारी आणि अंमलदारांनी प्रामुख्याने कंटिन्युअसली 26-27 तास एका पॉईंटवरती राहून अतिशय चांगला बंदोबस्त केलेला आहे आणि या सर्व टीमचं मी कौतुक करतो। जो नवीन पर्यायी मार्ग सुरू केलेला होता त्याचा उद्देशच हा होता की 3 वर्षांनंतर आपलं सुरू होणार यावर्षी साजरा होणार होता आणि आम्हाला अपेक्षा होती सर्वांना की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी होईल। पर्यायी मार्ग असताना सुद्धा काल मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी झाली। काही वेळेस तिथे चेंगाचेंगीसारखे प्रकार सुद्धा झाले, काही ठिकाणी वासले मोठे प्रकार होताना त्याच्यावरनं दिसून येतं की पर्यायी मार्गाचा जो पर्याय दिलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिकांनी सुद्धा स्वीकारला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मंडळ जवळजवळ 250 आसपास मंडळ पर्यायी मार्गाने केलेले आहेत। नियोजनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची अंतर्भूत केलेल्या होत्या, आपत्कालीन मार्ग असतील आणि जिथे प्रेशर पॉईंट आहे तिथे जास्त बंदोबस्त दिलेला होता। क्रॉसिंग पॉईंट जिथे होता तिथे जास्त बंदोबस्त दिला होता। रॉंग साईडने उलट्या दिशेने लोक परत जाऊ नये, चेंगराचेंगी होऊ नये यासाठी फोकस ठेवलेला होता, निर्भय पथकं ठेवलेली होती। या सर्वांचा एक चांगला परिपाक झाला की अतिशय उत्तम आणि सुनियोजित बंदोबस्त झाला। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी